नितीन गडकरी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आज गडकरींवरील आरोप मागे घेण्यास नकार दिला. गडकरी यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात केजरीवाल आज कोर्टात हजर झाले. यावेळी कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना आरोप मागे घेण्यास सुचवलं, मात्र केजरीवाल यांनी आरोप मागे घेण्यास नकार दिला. तुम्ही दोघेही नामवंत राजकारणी आहात, त्यामुळे एकमेकांविषयी असलेल्या मतभेदांना तिलांजली देऊन हा वेळ सकारात्मक कार्यासाठी वापरू शकता, असं कोर्टानं यावेळी म्हटलं. केजरीवाल यांनी आरोप मागे घेतले तर आपण केस मागे घेण्यास तयार आहोत, असंही गडकरी म्हणाले. मात्र केजरीवाल यांनी आरोप मागे घेण्यास नकार दिल्यानं आता या प्रकरणाची सुनावणी 2 ऑगस्टला होणार आहे. केजरीवाल यांच्या विरोधात आरोप सिद्ध झाल्यास त्यांना 2 वर्षांचा कारावास होऊ शकतो. उन्होंने केस लड़ने की ख्वाहिश जाहिर की और उस वजह से उनके खिलाफ नोटिस हो गया है और अब गवाही के लिए 2 अगस्त डेट लगी है, जिसमें कोर्ट ने कहा कि 3 दिन पहले नितिन गडकरी जी जो अपना बयान देना चाहते हैं वो पहले 3 दिन पहले दे दें, ताकि जो भी क्रॉस एग्जामिनेशन वो करेंगे 2 अगस्त को पूरा हो जाए. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.